नमस्कार मित्रांनो, आज आपण रसायनशास्त्रातला एक प्रयोग करणार आहोत. रसायनशास्त्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची रसायनं हाताळायला मिळतात, पण ही रसायनं आम्लधारी आहेत का आम्लारीधारी आहेत का न्यूट्रल आहेत हे आज आपण एका प्रयोगाद्वारे पडताळून पाहणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण लिटमस पेपरद्वारे ह्या सगळ्या रसायनांचा पीएच तपासून पाहणार आहोत. टेबलावर या प्रयोगासाठी लागणारं सर्व साहित्य आपल्या समोर आहे. त्यामध्ये हा आहे डायल्यूट HCl, हे आहे डायल्यूट सोल्युशन NaOH, हे आहे ऍसिटिक ऍसिड, हे आहे पाणी आणि हे आहे सोडियम बायकार्बोनेट. आणि या इथं आहेत ह्या लिटमसचा निळा लिटमस पेपर आणि हा लाल लिटमस पेपर. आणि ही तर दिसते ही आपल्याला ही लिटमस पेपरची पट्टी, ही 7 आणि 14 या दरम्यान आपल्याला त्या सोल्युशनचा त्या द्रव्याचा पीएच किती आहे हे पडताळून पाहण्यासाठी याचा वापर आपण आता करणार आहोत. आता आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl हे डायल्यूट सोल्युशन आहे, हे ऍसिडिक आहे की बेसिक आहे हे पडताळण्यासाठी आपण लिटमस पेपरचा वापर करू. पहा HCl मी या ड्रॉप मध्ये घेतो आणि हा ड्रॉप मी आता या निळ्या लिटमस पेपरवर टाकतो. पहा काय होतं. निळा लिटमस पेपर लाल झाला आणि पुन्हा दुसरा ड्रॉप मी या लाल लिटमस पेपरवर टाकतो. लाल लिटमस पेपर लालच राहिला, म्हणजे ऍसिड मध्ये काय होतं तर निळा लिटमस पेपर लाल होतो आणि लाल हा लालच राहतो. आता NaOH, NaOH हा बेस आहे. चला पाहू आता काय होतं NaOH. मी आता एक थेंब ह्या निळा लिटमस पेपरवर टाकतोय. पहा काय होतं, निळा लिटमस पेपर निळाच राहिला आणि आता लालवर. लाल लिटमस पेपर निळा होतोय, म्हणजे आम्लारी पदार्थ NaOH आहे, त्यामध्ये निळा लिटमस पेपर निळा राहतो आणि लाल लिटमस पेपर निळा होतो. आपल्या समोर ही पीएच ची स्केल, पीएच ची पट्टी समोर आहे. आता आपण आम्ल आणि आम्लारी कसे ओळखायचं हे पाहिलं. आता हे आम्ल आणि आम्लारी आपण मोजण्यासाठी ही पीएच ची पट्टी वापरली जाते. म्हणजे समजा ऍसिड असेल तर त्याचा पीएच हा 7 पेक्षा कमी असतो, बेस असेल तर त्याचा पीएच 7 पेक्षा जास्त असतो आणि बरोबर 7 असेल तर ते रसायन हे न्यूट्रल असत. आपण आता हायड्रोक्लोरिक ऍसिडचा पीएच किती आहे ते पाहू. त्यासाठी मी ही पीएच ची पट्टी असं समोर ठेवलेली आहे आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडचा एक ड्रॉप मी आता याच्यामध्ये घेतोय आणि याच्यावर छोटा थेंब मी असा टाकतोय. आपला रंग बदललेला आहे. पाहू आता या रसायनाचा पीएच किती आहे ते. आपल्याला माहित आहे की हायड्रोक्लोरिक ऍसिड याचा पीएच या इथे मी तपासायचा प्रयत्न केला तर हलकासा गुलाबी रंग आपल्याला या ठिकाणी 1 आणि 2 हा 2 या ठिकाणी दिसतोय. म्हणजे या रसायनाचा पीएच किती असेल तर 2. आता सोडियम हायड्रोक्साईड आपण मगाशी पाहिलं हा आम्लारी धर्मी म्हणजे बेस आहे. आता याचा पीएच आपण तपासून पाहू. मी यातून एक ड्रॉप NaOH चा घेतोय आणि हा ड्रॉप मी या पीएच पेपरवर टाकतोय. पहा काय बदल होतोय. याचाही रंग बदलला. आता हा रंग मी या पीएच पट्टीवर लावून पाहतो.
आणि हिरवा रंग हा 8 नंबर या ठिकाणी, म्हणजे हा बेस आहे, म्हणजेच एनएओएचचा पीएच 8 आहे. आपण आम्ल आणि आम्लारी कसं ओळखायचं, त्यानंतर त्याचा पीएच कसा काढायचा हे पाहिलं. पण काही रसायनं ही आम्लधर्मी नसतात किंवा आम्लारी धर्मही नसतात, ती उदासीन असतात, न्यूट्रल असतात. मग माझ्यासमोर आता एक पाण्याचा ग्लास आहे आणि समोर दोन्ही लाल रंगाचा आणि निळ्या रंगाचा लिटमस पेपर आहे. मी आता त्याच्यावर पाण्याचा थेंब टाकतो, पाहू काय बदल होतोय का. नाही, लाल हा लालच आहे आणि निळा हा निळाच राहिला. म्हणजे जेव्हा उदासीन पदार्थ असतो तेव्हा लिटमस पेपरवर काहीही परिणाम होत नाही. लाल हा लालच राहतो आणि निळा हा निळाच असतो आणि अशा रसायनांचा पीएच हा बरोबर 7 असतो.